तर येत्या 1 मे रोजी 2 मोठे मराठी चित्रपट जे आहेत ते रिलीज होत आहेत. एक आहे स्वर गंधर्व सुधीर फडके आणि दुसरा चित्रपट आहे नाच ग घुमा. तर या दोन्ही चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग कशाप्रकारे चालू झालेली आहे, कशाप्रकारचा रिस्पॉन्स ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भेटताना दिसत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर बघा, मागील काही जेवढे चित्रपट रिलीज झाले त्यापैकी तरी हे जे दोन्ही चित्रपट आहे या दोन्ही चित्रपटाला चांगल्यापैकी ॲडव्हान्स बुकिंगचं रिलीज जे आहे ते भेटलेलं आहे असं म्हणेल. कारण की चांगल्या स्क्रीन्सही चित्रपटाला भेटतील याचे चान्सेस दिसत आहेत. आणि चित्रपटच्या दोन्ही चित्रपट जे मेकर्स आहेत क्लॅशमध्ये रिलीज होत असूनही चित्रपट दोन्ही चित्रपटाला बऱ्यापैकी रिलीज मिळून देण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसत आहेत. कारण की जेवढं देखील ॲडव्हान्स बुकिंगचं या चित्रपट चालू झालेला आहे ते बऱ्यापैकी चांगल्या लेवलवरती होताना दिसत आहे. कारण की सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरही चित्रपटाला जेवढे शोज जेवढ्या स्क्रीन्स भेटत नाहीत तेवढं या दोन्ही चित्रपटाला रिलीज अगोदरच भेटताना ॲडव्हान्स बुकिंगमध्येच भेटताना दिसत आहे. 11,000 पेक्षा जास्त प्रेक्षक नाच ग घुमा या चित्रपटामध्ये इंटरेस्टेड आहेत. तर जवळपास 2,000 प्रेक्षक सध्या बुक माय शोवरती स्वर गंधर्व सुधीर फडके या चित्रपटामध्ये एक्साइटेड आहेत. तर चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या दोन्ही चित्रपटांना सध्या तरी भेटताना दिसत आहे. तिकीट तेवढे काही बुक झालेले दिसत नाही आहेत की सध्या तरी प्रेक्षक तेवढे काही अवेअर नाहीत की दोन्ही चित्रपट येणार आहेत. तेवढं काही क्रेज प्रेक्षकांमध्ये नाही, परंतु चित्रपटचे मेकर्सने एक चांगला रिलीज तरी दिला माझं एवढंच म्हणणं आहे. तर तुमच्या मते या दोन्ही चित्रपटाची कमी कशी होईल, दोन्ही चित्रपट हिट होतील का फ्लॉप, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.